देशात काँग्रेस आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी ही भाजप विरोधात ठाकलेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही जागांचा जागा वाटप जे आहे ते आज उद्या या दोन दिवसांमध्ये अंतिम होणं खरं तर म्हटलं जात होतं की अंतिम होईल आणि त्याच दृष्टीने आज महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात शेवटली बैठक आहे असं म्हटलं जात होतं। ही बैठक फोर सीझनमध्ये आज पार पडली आहे पण तत्पूर्वी सुद्धा काही घडामोडी घडल्या आहेत। त्या नेमक्या घडामोडी काय आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत। खरं तर काल काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्या बैठकीमध्ये 19 जागांचा आढावा घेण्यात आला। या 19 जागा अशा आहेत ज्या काँग्रेसला सुटतील असं म्हटलं जातं आणि या सगळ्या जागांची चाचपणी केली, ज्या जागेमध्ये एक अकोल्याची जागा सुद्धा होती जी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली जाईल असं म्हटलं जात होतं। पण प्रकाश आंबेडकर मुळात महाविकास आघाडीबरोबर येतात का या संदर्भामध्ये अनेक चर्चा सुरू होत्या, कारण प्रकाश आंबेडकर हे बैठकीला येतात किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवतात आणि बाहेर आल्यावर मात्र प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते कुठेतरी नाराजी व्यक्त करतात असा आतापर्यंतचा सूर राहिलेला आहे। आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर हे खरंच महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक आहेत का, खरंच जी मोहीम या महाविकास आघाडींनी भाजपच्या विरोधात उघडली आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे येऊ पाहत आहेत का, याबद्दल महाविकास आघाडीच्या मनात कायम साशंकता राहिली आहे आणि ती साशंकता महत्वाची काँग्रेसच्या मनामध्ये कायम दिसून येत होती आणि म्हणूनच काँग्रेसबद्दल वेळोवेळी प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आधी शिवसेनेबरोबर युती केली आणि त्यानंतर राष्ट्रवादीची मनधरणीकडून राष्ट्रवादीकडून स्वतःबद्दल सकारात्मक भूमिका करून घेतली प्रकाश आंबेडकरांनी, परंतु काँग्रेसच्या बद्दल मात्र कायम प्रकाश आंबेडकर नाराजी व्यक्त करत राहिले। आज अखेर सकाळी आपण जर बघितलं तर आजच्या बैठकीला सुद्धा आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही, आपल्याला सांगण्यात आलं नाही अशा पद्धतीची भाषा ही प्रकाश आंबेडकरांकडनं केली जात होती। म्हणून अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृह इथे जाऊन त्यांनी भेट घेतली। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही, परंतु त्यानंतर काहीच वेळामध्ये हॉटेल फोर सीझन इथं जी महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची जी बैठक ठरली होती त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर स्वतः आले। आधी शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे आणि त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी पोहोचले, त्यानंतर प्रकाश आंबेडकर पोहोचले। तब्बल 3 तास या लोकांमध्ये चर्चा झाली। 3 तासाच्या चर्चेनंतर जेव्हा प्रकाश आंबेडकर बाहेर पडले त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं। त्यांना विचारणा करण्यात आली की नेमकी बैठक कशी पार पडली, तर त्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं। कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे बैठक ही समाधानकारक पार पडलेली आहे किंवा ज्या काही शंका प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये होत्या त्या दूर झाल्यात असं यातून आपल्याला म्हणता येईल असं तूर्तास तरी चित्र दिसत। पण महत्वाचा मुद्दा काय आहे तर जागांचा फॉर्म्युला काय आहे। आपली विचारधारा जरी एक असली किंवा आपण 4 पक्षांनी एकत्रितरित्या भाजपला हरवण्याचा जरी निर्णय घेतलेला असला तरी पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाला असं वाटतं की जास्तीत जास्त जागा या आपल्या वाट्याला याव्या आणि तसाच प्रयत्न महाविकास आघाडीतले 3 पक्ष आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हे सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळाले। आणि त्यामुळे नेमक्या किती जागा आम्हाला सोडल्या जातात, नुसत्या किती जागा किंवा जागांचा आकडा महत्वाचा नाही तर कुठल्या जागा आम्हाला सोडल्या जातात यासुद्धा महत्वाच्या आहे असं वारंवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं सांगितलं जात होतं। अनेक जर काही महत्वाचे भाग बघितले म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं अकोला असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, या भागांमध्ये 2019 निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीला जी मतं पडलेली आहेत त्या मतांची संख्या ही लाखाच्या घरात जाते आणि त्यामुळं आम्हाला मतदान करणारा वर्ग हा मोठा आहे आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा महाविकास आघाडीनं अशा काही जागा सोडाव्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील। आमचे जे मतदार आहेत त्याचा फायदा महाविकास आघाडीला तर होणारच आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तर होणारच आहे, परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सुद्धा वंचितला फायदा व्हावा त्यामुळे वंचितच्या सुद्धा काही जागा निवडून येतील अशा जागा या महाविकास आघाडीनं वंचितला सोडाव्या अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली होती। मध्यंतरी एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान नागपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की 6 जागा आमच्या निवडून येऊ शकतात, आम्ही 27 जागांवर चाचपणी केलेली आहे, 27 जागा अशा आहेत जिथं आमचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत ते आम्हाला मतदान करू शकतात आणि त्यामुळे 6 जागा किमान आम्ही निवडून आणू शकतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यामुळे कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांची 6 जागांची मागणी आहे अशी चर्चा होती, परंतु आता मात्र असं दिसतंय की प्रकाश आंबेडकरांची जी मागणी आहे त्या मागणीपेक्षा कमी
परंतु सुरुवातीला जे महाविकास आघाडीने त्यांना देऊ केलं होतं त्यापेक्षा जास्त असा मधला काही एक आकडा 4 किंवा 5चा आकडा कदाचित तो असू शकतो जो प्रकाश आंबेडकर यांचं समाधान करणारा असेल. आणि त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या जागा म्हणजे उदाहरणार्थ अकोला असेल, नांदेड असेल, सोलापूर असेल, या ज्या काही महत्त्वाच्या जागा आहेत जिथे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कुठेतरी चांगलं काम आहे आणि त्यामुळे त्यांना या भागामध्ये चांगलं मतदान होऊ शकतं, या जागांपैकी काही जागा या वंचितला सोडल्या जातील. साहजिक आहे की यातल्या काही जागा या शिवसेनेला हव्या होत्या, काही जागा काँग्रेसला हव्या होत्या, तर जागांची अदलाबदल जी आहे ती सुद्धा केली जाऊ शकते. परंतु आता पुढची बैठक होणार आहे ती 9 तारखेला, त्यामुळे 9 तारखेला नेमक्या किती जागा वंचितला मिळणार आहे, किती जागा काँग्रेसला, शिवसेनेला किती आणि राष्ट्रवादीला किती हे कळू शकेल. परंतु कदाचित या तीनही पक्षांना हवी असलेली एक एक जागा जी आहे या तीनही पक्षांना सोडावी लागलेली असू शकते. ज्या तीनही पक्षांचं ज्या ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपलं थोडंसं जास्त प्राबल्य आहे तिथे आपल्याला मतदान होऊ शकतं अशी जागा सुद्धा त्यांना वंचितला सोडायला लागलेली असू शकते. परंतु एकूण आजच्या बैठकीचा सूर असा आहे जो संजय राऊत यांनी सुद्धा बाहेर आल्यावर बोलून दाखवलेला आहे की आमची कुठल्याही जागेवर आमचा तिढा नाहीये, कुठल्याही जागेवर आमचे मतभेद नाहीये, प्रकाश आंबेडकर यांचं आम्ही समाधान केलेलं आहे, प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्याबरोबर ही निवडणूक लढतील. हे जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी आपल्याला येत्या काळात एकत्रित येताना दिसू शकते. परंतु त्यासाठी आपल्याला 9 मार्चपर्यंतची वाट बघावी लागू शकते, कारण 9 मार्चला आता पुढची बैठक ठरलेली आहे. त्या बैठकीमध्ये जागेचा फॉर्म्युला जो आहे तो फायनल होईल आणि कुठल्या जागा या वंचितला सोडल्या जातील हे सुद्धा ठरेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की अजून महायुतीच्या जागांचं सुद्धा वाटप झालेलं नाही, त्यांचे सुद्धा उमेदवार कुठले असतील हे अजून कळू शकलेलं नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचं महाविकास आघाडीच्या मनात आणखी एक शंका आहे ती असं की महाविकास आघाडीने जर आधीच जागा वाटप केलं त्यामुळे कदाचित त्या जागांवर कुठले उमेदवार महाविकास आघाडीचे असू शकतात याची जर चर्चा झाली तर कुठेतरी ते जे उमेदवार आहेत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमधली दक्षिण मध्य मुंबई ही जर जागा आपण बघितली तर मध्यंतरी चर्चा अशी आहे की दक्षिण मध्य मुंबई ही जागा शिवसेनेसाठी सोडली जाती आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडली जाते महाविकास आघाडीकडनं, आणि त्या ठिकाणी अनिल देसाई जे आहेत यांचं नाव अंतिम होत असल्याची चर्चा आहे. पण जेव्हा अनिल देसाई यांचं नाव पुढे यायला लागलं तेव्हाच अनिल देसाई यांच्यावर आणखी एका मुद्द्यामध्ये एका खटल्यामध्ये कारवाई सुरू झाली किंवा एका खटल्याची त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं कुठेतरी जे उमेदवार महाविकास आघाडी घोषित करेल त्या उमेदवारांना वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न महायुती करेल अशी सुद्धा भीती महाविकास आघाडीच्या मनात आहे. आणि म्हणून सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं जागांची नावं किंवा त्यावरचे उमेदवार हे फायनल केले जात नाही आहेत. आणि जसे जसे दिवस पुढे जाईल तसं तसे या गोष्टी केल्या जाऊ शकतात. कदाचित असंही होऊ शकतं की निवडणुकीची घोषणा होईल आणि त्यानंतर नावं जाहीर होतील असं सुद्धा होऊ शकतं. परंतु नेमकं काय होतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. 9 तारखेला पुढची बैठक होणार आहे, चर्चा अशी आहे की 14 तारखेला आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु फोर सीझन इथं आज झालेली बैठक ही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी दोघांच्याही दृष्टीनं सकारात्मक झालेली आहे असं म्हणताय. 22-18-8चा फॉर्म्युला कुठेतरी बाहेर येताना दिसतोय. 22 शिवसेनेसाठी, 18 काँग्रेससाठी, तर 8 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षासाठी जागा ठेवल्या जातील अशी चर्चा आहे. म्हणजे काल काँग्रेसनं जो 19 जागांचा आढावा घेतलाय त्यापैकी एक जागा ही काँग्रेसला सोडावी लागणार आहे. ज्या जागा आपण म्हणतो आहे की 22 जागा ज्या आहेत त्या जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळणार आहे तर त्यांना कदाचित 4 जागा सोडाव्या लागू शकतात. म्हणजे 4 आणि 1 5 अशा 5 जागा ज्या आहेत त्या कदाचित वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतात. राष्ट्रवादीनं मुळातच आधीपासूनच आपल्या जागांची फार डिमांड ठेवलेली नव्हती. त्यांचं आधीपासून म्हणणं होतं की आम्ही एक अंकी उमेदवार देणार आहोत किंवा एक अंकी जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यामुळे 8 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा फायनल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षासाठी सुद्धा फायनल झालेल्या असू शकतात. आणि त्यामुळे या सगळ्या जागांमध्ये तीनही पक्षांकडनं काही जागा घेऊन वंचित बहुजन आघाडीची जी मागणी आहे 6 जागांची जी आपण एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या त्यांनी जी मागणी केलेली होती त्या मागणीपेक्षा कमी म्हणजे 4 किंवा 5 जागा
या वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतील असं आजच्या बैठकीतून तरी तुर्तास बाहेर येताना आपल्याला बघायला मिळत आहे।